पिता आज घट स्थापन है। आज देव पूजा कराई अगोदर आम आता इत घर पैसे जोत है जोत मग तो आम्मी तैयार करना है। आता देव पूजा करूँ घी कुंकू ही सगळ्याला लावते लावून घेते। देवपूजा केल्यानंतर देवपूजा करत ही करायचं घट नंतर बसवायचं आणि देवपूजा करून घेऊन आता आरती लावून घेते। देवपूजा झाली फुलं गाठली आता आरती लावते। आता ह्या बाई देवाचं तेल वेगळंच ठेवायचं असतं। दुसरं आपलं तेल स्वयंपाकाच्या ह्याच्यातलं चंबूतलं वापरायचं नसतं। आता अगरबत्ती लावून घेते आरती लावून घेते। आता देवाला फुलं घातलेली आहे। आता आरती लावून घेतली आरती लावून घेतल्यावर अगरबत्ती लावते। आता अगरबत्ती फॅनच्या वाऱ्यानं विजाय लागली। आता अगरबत्ती लावली इथं आरती ओवाळून घेते देवाला। आरती बाहेर तुळशीला एक लावून येते। आता ही तुळशीला लावते अगरबत्ती ही तुळशीला हळदी कुंकू झाले देवपूजा। तिकडून अशी वावरी घेऊन आलेले आहे तेव्हा इथं रांगोळी काढलेली आहे। आता ठेवगा इथं तुळशी पशी पण काढलेली आहेत। तुळशी पशी बी घट बसवायचं आहे।
थोडं बसवायचं, मग जागा नाही म्हणून अपूर नाही म्हणून थोडं बसवायचं घट. आता घरात घरातलं देवापाशी बसवायचं. आता घट बसवून आम्ही गावाला जाणार आहे. तेव्हा इथं वावरी आणली. आता पानाची माळ करते. पानाची माळ करायचे दुनी. आता पानाची माळ करते. खाऊची पानं या संक्रांतीत ठेवायची आहेत. योगा इथं अशी संक्रांत ठेवलेली आहे. ही पाच पानं ठेवायची असते त्याची संक्रांती. हे नारळ असा ठेवायचा. हे नारळ असं ठेवायचा. योगा ही असं नारळ ठेवायचा. शेंडीचाच नारळ पाहिजे. ही खाऊची पानं ठेवायची पाच. आता माळ बांधून घेते. इथून इथं माळ बांधायची पाच पानांची खाऊची. आता माळ बांधायला लागलेली आहे. आता योगा ही माळ बांधून घेते इथं. योगा ही माळ बांधून घेतलेली आहे इथं. पाच पानाची माळ बांधायची असते पहिली पहिल्या दिवशी. ही माळ बांधलेली आहे. आता ही माळ अशी ठेवायची असते. आता वावरी टाकून घेते. योगा अशी वावरी टाकायची थोडी थोडी. परत ही केलेलं धान्य थोडं थोडं असं टाकायचं. योगा ही पाच धान्य येते, पाच वस्तू. अजून एकदा वावरी टाकून घ्यायची. एकच थर द्यायचा नाही. ही वावरी जरा ओली आहे. रात्री पाऊस आल्यामुळं ओलं झालेलं आहे. असू द्या, काय होत नाही. सुकवायची होती खरं, काल मी नव्हती घरी. गावाला गेल्यामुळं वावरी भिजलेली आहे. आता भिजू द्या. अजून एक थर असा टाकून घ्यायचा. हे असा थर टाकून घ्यायचा. अजून एक झाला. आता वावरीनं झाकून घ्यायचं. आता हे असं झाकून घ्यायचं वावरीनं. आता ही घट बसवायचं आहे. आता हे असं बसवून घेतल्यानंतर हे असं झाकून घ्यायचं असतं थोडी थोडी वावरी टाकून. ते सगळ्यांनी असं बसवा.